आज राष्ट्रवादी भवन परभणी इथं शहर महिला जिल्हा अध्यक्ष नंदाताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 25 आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुमित्रा लझडे, कार्य अध्यक्ष संगीता कडेकर, रेखा आवटे, संगीता, प्रवीण खान भास्कर, रंजना हतागळे, मुमताज शेख, मेमुना बी शेख, जनाबाई वैरागड, रत्नमाला कदम याचबरोबर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक असताना त्या दिवशी त्यांचा तो 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि 5 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस असल्यामुळं आज शिक्षक दिन त्यांनी साजरा केला गेला. आज शिक्षक आपल्याला गुरुप्रमाणे आपली आई, आई नंतर आपले शिक्षक, आईला विसरू नये आणि शिक्षकाला विसरू नये. सर, आम्ही जेव्हा शाळेत जात असताना आम्हाला शिक्षक दिन जेव्हा यायचं आणि जेव्हा आम्हाला शिक्षक व्हायचं, एक शिक्षक व्हायचं आम्हाला जेव्हा आनंद मिळाला, मान भेटत होता, तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटत होता. कारण की आपल्याला शिक्षक व्हायचं, त्यांच्यासारखे आम्ही लहान लहान असताना साडी घालायचे, शिक्षक व्हायचं, मुलांना मुलींना शिकवायचं. सर, फार मोठा आनंद होत होता. एक दिवाळीच्या सणासारखा हा तुमचा शिक्षक दिन सारखा उत्सव तुमच्या मनामध्ये असतो. आणि सर, आज हा कार्यक्रम इथं जे आयोजित आम्ही केलेला आहे, तर आम्ही सगळे आमचे नेते, आमचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी यांच्यानुसार किरण संपटेनी सर तुम्ही मला तुमचा बऱ्याच वेळेस मला मदत करतात आणि तुमच्या सगळ्यांचं मला सहकार्य इथं मिळत आहे. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं, जेव्हा तुम्ही शिक्षकांचा आदर करतात, शिक्षक तुम्हाला घडवतात, शिक्षक आपलं जीवन आपल्या समाजासाठी लावून टाकतात, तसंच आपण शिक्षकाला विसरलं नाही पाहिजे. त्या दिवशी शिक्षक दिन असते त्या दिवशी शिक्षकांना एक गुलाबाचा कुंभ देऊन त्यांचे पाया पडले पाहिजे. कारण ते आपले गुरु आहे, गुरुला कधी विसरलं नाही पाहिजे. म्हणजे तुमच्या कोणत्याही क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, या कोणत्याही शिक्षण असो, आपल्या गुरुला आपण विसरला नाही पाहिजे. आज गुरु म्हणून आपण समोर आलेला आहोत. गुरुचा गुरुला ब्रह्मा, गुरुला विष्णू, गुरुला देव महेश्वर, गुरुच आपले शिक्षकच आपले गुरु आहे आणि गुरुला शिक्षकाला आपण देव म्हणून मानले पाहिजे. आज तुम्ही इथं सगळे म्हणून आले, त्याने आम्हाला सहकार्य केलं आणि सर तुमचे विद्यार्थी खूप छान आहे. जेव्हा त्यांनी टाळ्या वाजत होते ना, असं वाटत होतं की खूप मोठा कार्यक्रम या भवनमध्ये चालू आहे. खूप आनंद आणि उत्साह आम्हाला वाटत होतं, असं वेगळंच मनामध्ये आनंद वाटत होतं. असं विद्यार्थ्यांचा मी मनापासून आनंद व्यक्त करते. राष्ट्रवादी महिला पदाधिकारीच्या वतीनं सगळ्यांचं मी धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.